बघूयात एक ब्रेकिंग बातमी. पायाभूत सुविधांवर सरकारचा भर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कोकणच्या विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. कुणावरही अन्याय होणार नाही, कामगारांना न्याय मिळेल असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली त्याची बॅच हे कंपनी सुरू करते आहे. 2000 लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांना जे काही आवश्यक सोयीसुविधा आहेत ते देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. कोकणामध्ये कोकणाचा विकास झाला तर हे जी तरुण मुलं आहेत आपल्या परिवारापासून नोकरीसाठी मुंबई ठाणे अशा मोठ्या शहरामध्ये त्यांना जाण्याची गरज भासता कामा नये आणि म्हणून छोटे छोटे प्रकल्प जे आहेत ते प्रकल्प आपण कार्यान्वित केले. मग ते रस्त्याचे असतील, आपला ग्रीनफील्ड हायवे जो आहे ॲक्सेस कंट्रोल रोड मुंबई सिंधुदुर्ग गोवा तो आम्ही करतोय. एक प्राधिकरण जे आम्ही घोषित केलं होतं MMRDA सारखं स्ट्रॉंग ते आपण आता पूर्णत्वास नेतोय. त्या माध्यमातून देखील कोकणचा विकास या ठिकाणी हा आमचा एक सरकारचा ध्यास आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर या कोकणामध्ये उद्योग आले पाहिजेत त्याची सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाले पाहिजे त्याची सुरुवात झाली आहे. आज इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते जे आहेत ॲक्सेस कंट्रोल रोड आहेत इतर कनेक्टिव्हिटी आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर आमचं सरकार भर देत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या भाग कोकणचा विकास यावर पूर्ण फोकस आपल्या सरकारचं. तुम्ही असं म्हटलं की मी लोकांना वापरून घेणार नाही कोकणात, कोकणी माणसाला वापरून घेणार नाही. कोकणी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केले, शिवसेनेवर प्रेम केले, पण त्यांना काय मिळालं? एखाद्या म्हणजे काम करतो विकास करतो म्हणून जेव्हा असे काही जेव्हा विकासाचे प्रकल्प येतात त्याला विरोध करणं. आज कोका कोला सारखी कंपनी आली आहे कार्यान्वित होतीये आणि म्हणून ज्या कोकणच्या लोकांनी मेहनत केली ज्यांनी प्रामाणिकपणे प्रेम केलं आणि त्यांना बिलकुल त्यांच्याशी फसगत त्यांच्याशी विश्वासघात आमचं सरकार करणार नाही आणि म्हणून त्या कोकणासाठी जेवढं काही करता येईल ते आम्ही विविध माध्यमातून या ठिकाणी करणार. कॅबिनेटची बैठकची आवश्यकता असेल तेही होईल, परंतु आम्ही प्रत्येक याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये देखील या कोकणच्या विकासासाठी प्राधान्य दिलेलं आहे आणि ते आपल्याला समोर सगळ्यांच्या दृश्य स्वरूपात आहे.